फ्रेंड्स, मी पौर्णिमा मैत्री कट्ट्यावर तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मेथीचे आळण. त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक बाउल आपण मेथी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. आंबट दही घेतलाय एक बाउल, 2 टेबलस्पून आपण दही बेसन घेतलेलं आहे. मिरची, फोडणीसाठी मोहरी, हळद, मीठ, साखर आणि हिंग. सगळ्यात आधी आपण ताक बनवून घेणार आहे. इथेच बेसन घालून घ्यायचं, मीठ, छान आपण घोटून देऊ. 1 चिव आंबटवाला घ्यायचं दही, म्हणजे छान आंबूस येते. छान 1 चिव करून घ्या, म्हणजे फोडणीमध्ये ते फुटणार नाही. पाणी घालून घेणार आहे आपण. आणि कधीतरी वरणाच्या ऐवजी म्हणून छान वाटतं ताक. हिवाळ्याचं थंडीमध्ये गरम गरम आळण खूप छान वाटतं. पोळीसोबत, भातासोबत, कशासोबत तुम्ही खाऊ शकताय. खूप घट्ट किंवा खूप पातळ असं करायचं नाहीये. दोन ते अडीच बाउल आपण पाणी घातलेलं आहे, अशा कन्सिस्टन्सीमध्ये करून घेतलेलं आहे. आता शिजलं की थोडं अजून घट्ट येतं, मग थोडं पुन्हा पाणी वाटलं तर घालू शकतो आपण. पण 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. आळण्यासाठी वगैरे तेल अगदी कमी लागतं. तेल गरम झालं आहे, आता आपण मोहरी टाकून घ्यायची. आता आपण ही मेथी घालून मिक्स करून घेऊ. आता आपण मिरची घालून घेणार आहे. हिंग थोडं जास्त घालू आपण, अगदी चव लागली पाहिजे त्याला. आणि हळद, झाकण झाकून देऊ आपण. आता आपण बघून घेऊ. शिजली आहे मेथी. आता आपण हे ताक इथे टोचणार आहे. साखरेची चव जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालते. मला थोडी आवडते म्हणून मी अगदी अगदी किंचित घालणार आहे. आळणाला मधून मधून हलवत राहा, म्हणजे ते फुटणार नाही. छान मेथीचा सुगंध सुटलेला आहे. 5 ते 7 मिनिटं लागेल आपलं आळण तयार व्हायला. आता शिजतच आलाय, 2 मिनिटं अजून आपण होऊ देणार आहे. आणि थोडं घट्ट जर वाटलं तर तुम्ही पाणी टाकू शकता थोडं. मला थोडं घट्ट वाटतंय, मी थोडस एक पाणी घालते थोडं अगदी. छान उकळलं आहे आता आपलं आळण. आता आपण गॅस बंद करणार आहे. एकदम व्यवस्थित झालं, छान फुटलं वगैरे नाही आहे ते अजिबात. आणि एवढं आळण व्हायला साधारण आपल्याला 10 मिनिटं लागलेली आहे. आणि आता आपण ते सर्व करणार आहे. आपलं गरमागरम मेथीचं आळण तयार आहे. एवढं एका बाउलचं आपण जे मेजरमेंट घेतलंय तेवढं आळण जर आपण केलं तर 4 ते 5 जणांना ते सफिशियंट आहे. आणि भातासोबत
किंवा पोळी सोबत खाताना छान तूप घाला, अजून छान लागेल. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि मैत्रीकट करा, सबस्क्राईब करा.